अजित दादा जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल. सत्ता नसताना औरंगजेब बादशाला ज्या पद्धतीने स्वप्नामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दिसत होते, तसं सत्तेपासून वंचित असणाऱ्या चंद्रकांत पाटलांना झोपेत पवारसाहेब आणि अजित दादा दिसतात. अजित दादा जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल. आता उभ्या उभ्या मी जास्त बोलत नाही, हां, पण मला ह्यावर जरा सविस्तर बोलावं लागेल की अजित दादा झोपेत सरकार कोणी आणलं? तुम्ही आणलं. पवारसाहेबसुद्धा झोपेतून उठायचे होते, तोपर्यंत तुम्ही शपथविधी करून मोकळा झाला. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचं हे तुम्हाला माहिती आहे. मी आपलं उपरोधिकपणे म्हणालो. मला असं वाटत होतं की अजित पवारांसारखे भरपूर वर्ष राजकारणात असणारे नेते यांना आपण काल काय केलं याची आठवण असेल, पण त्यांना बहुतेक काल काय केलं याची आठवण नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून 3 दिवसासाठी काय म्हणा सरकार गेलं, त्यांच्यावर टीका करताना काहीतरी तर विचार करा. सरकार काय तुम्हाला तलवार लावून धरून आणून काय फडणवीसांनी गेलं का? सोचा समाज काय की आहे ना, तुम्हाला तुमचे 28 आमदार बरोबर आणले ठेवता आले नाहीत, हां, सगळे पवारांकडे पळून गेले. आणि मग तुम्ही त्याही गव्हर्नमेंटमध्ये उपमुख्यमंत्री, याही गव्हर्नमेंटमध्ये उपमुख्यमंत्री, आता माहीत नाही उद्या कुठल्या गव्हर्नमेंटमध्ये होईल त्यातही तुम्ही उपमुख्यमंत्री. तुम्ही मात्र सगळीकडे पाहिजे. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाची कशाला सांगड नाही, केवळ तत्व. ज्याचं सरकार त्याच्याबरोबर मी जाणार. प्रधानमंत्री मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाले. राजीव गांधीपर्यंत, नरसिंहराव मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण एक लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. आणि त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे. आजही कसं आहे की मी वारंवार संजय राऊतांबरोबर बोलतो हे चांगलंही नाही, पण आता ते रोज बोलतात तर मला बोलायला लागतं. तर त्यांनी त्यांची सूचना मोदीजी मान्य करते, हां, मी त्यांच्या वतीने निरोप पोचवतो. त्यांनी जरा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर शांतपणे बसावं, डोळे मिटावे आणि विचारावं की तुमचंही मत असं काय, तर ते वरून एक थवाटीत मारतील. असं आहे की मध्ये एकदा 1 रुपयाचे डिझेल पेट्रोलचे कसे भाग पडतात ते दाखवलं होतं. त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर भाव वाढले की ते भाव खाली वाढवावेच लागतील. अदरवाईज जर तुम्ही समजा तुम्ही एक कल्पना करा की आपल्याला 20 रुपये लिटरने क्रूड मिळतं, मग ते रिफाईन करायला लागतं, त्यामुळे क्रूड ऑइल आपल्याला मिळालं, कच्चं तेल, त्याचा प्रोसेसिंगचा खर्च 10 रुपये आला, 30 रुपये झाला. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे टॅक्सेस असतात. आता जर जागतिक स्तरावर 20 रुपये तर 30 रुपये झाला, तर तो 10 रुपये तुम्ही खिशातून टाका असं केंद्र सरकारला म्हणता येत नाही, कारण देशभरामध्ये 1 दिवसाला काही लाख काही करोड लिटरचं कन्झम्पशन असतं. मग दर कमी करायचे असतील तर काय करायला लागेल? तर एक तर जागतिक स्तरावर प्रयत्न करायला लागतील, ते शक्य नाही, आणि मग राज्याने आणि केंद्राने कर कमी करायला लागतील. तर महाविकास आघाडीने बाजूच्या राज्यांमध्ये कर कमी असल्यामुळे, लोकल स्टेटचा कर कमी असल्यामुळे दर कमी आहेत. तर आमच्या कार्यालयावर येऊन बॅनर कशाला लावता? तुम्ही उद्योजना सांगा आणि इथला पेट्रोल डिझेलवरचा कर कमी करा, म्हणजे रेट कमी होतील. महाविकास आघाडीला मुळात प्रश्नांची खोली जाणीव नाही, आणि त्यामुळे अतिशय लाईटली वरवरचे प्रयत्न चाललेले आहेत. त्यात खोलात जाऊन नीट प्रयत्न, जसं उदाहरणार्थ OBC आरक्षणाच्या बाबतीत झालं, गेले वर्षभर सुप्रीम कोर्ट हा आग्रह धरत होतो की तुम्ही डाटा समोर आणा, तुम्ही मागास आयोग निर्माण करा, ते तुम्ही करायचं नाही. सुप्रीम कोर्टाने इरिटेट होऊन 15-15 वेळा तारखा मागितल्या, इरिटेट होऊन शेवटी हा निर्णय दिला की तुमचं नाक दाबल्याशी तोंड उघडणार नाही. दोष कोणाचा? महाविकास आघाडी सरकारचा. मराठा विषयामध्ये गायकवाड कमिशन नीट समजावून सांगितलं नाही. दोष कोणाचा? महाविकास आघाडीचा. आणि मग ते दोष त्यांच्यावरचे ढकलतात केंद्रावर. हे ढकलाढकली चालली आहे, यांची जबाबदारी हे ढकलत आहे. हे न कळण्यात की सध्या जनता मूर्ख नाही आहे, त्यांना कळतं, ते हुशार आहेत, शहाणे आहेत. पण त्यावेळी लोक आता मनामध्ये दबा धरून बसले की तुम्हाला दाखवतोच एकदा निवडणूक आल्यानंतर पंढरपूरला दाखव.